नमस्कार मी श्रद्धा टपाल टिपा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 19 अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शिरूर तालुक्यातील दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून अटक. पुणे जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 19 अधिक गुन्हे दाखल असलेल्या शिरूर तालुक्यातील दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ग्रामीण शाखेने सासवड परिसरातून अटक केली. अजय राजू औचिते वय 27 वर्ष, गणेश उर्फ थोम्या गौतम भोसले वय 27 वर्ष, राहणार दोघेही आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे, अशी अटक केलेल्या दोघा आरोपींचे नावे असून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 5.5 लाख रुपयांचा ऐवज दोघा आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. भिवरी तालुका पुरंदर गावच्या हद्दीतील 50 वर्षीय सोपानराव मारुती भिसे यांच्या घराचे कुलूप तोडून 14.5 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 10,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 5,90,000 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक गुरु गायकवाड, सागर चंद्रशेखर, काशीनाथ राजापुरे यांचे पथक तयार करून घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. रेकॉर्डवरील आरोपी अजय औचिते याने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्रीपूर्वक माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी अजय औचिते राहत असलेल्या ढवळगाव जिल्हा अहमदनगर आलेगाव पागा तालुका शिरूर बारामती पुरंदर सासवड लोहियानगर पुणे चिंचवड घोरपडी कोरेगाव पार्क या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता सापडला नाही. आरोपी अजय औचिते व त्याचा साथीदार सासवड या ठिकाणी येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून वेषांतर करून अजय औचिते व त्याचा जोडीदार गणेश उर्फ थोम्या भोसले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. किडवा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.